भाषणाला पूर्ण एक असा डिवाइड केलेला आहे की केवळ्याला तुम्ही भाषण करतात त्याला किती मार्क, म्हणजे 15%, तुमची बॉडी लँग्वेज ह्याला 35% असा देण्यात आलेला आहे. तर ताई आपण चांगला बोलतात ह्यात ह्याच्यामध्ये काही हे नाही, परंतु आपली बॉडी जे ते खुलत नाही म्हणजे तुम्हाला 15 मार्क मिळणार, पुढचे मार्क मिळणार नाही. आणि आवाजाचा जो चढ उतार असतो, म्हणजे आपण जेव्हा भाषण करतो आपल्या समोर श्रोता कोणता आहे पहिल्यांदा आपल्याला हे समजलं पाहिजे. आणि आपण बोलत असताना ते बोर होतोय का, ते कसं आपल्याकडे पाहतोय का नाही पाहतो, हे सुद्धा आवाजाचा चढ उतार जेव्हा आपण करतो तेव्हा ते जागरूक होतो. आणि सर्वात म्हणजे वक्ता होण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला स्वतः बनावा लागतो. जे जेवढा स्वतः असतो तेवढा मोठा तो वक्ता बनतो, म्हणजे हा भाषणाचा नियम आहे. आणि हे क्लासमध्येच आपल्याला माहीत पडतो, इतर ठिकाणी आपल्याला कोणी सांगणार नाही. मी जे भाषणाचा चढ उतार आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आपली बॉडी लँग्वेज, समोर हात दाखवणे, हातवारी करणे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ह्याच्यावर सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण चांगलं बोलतात ह्याच्यामध्ये काहीच हे नाही आहे. आज तुम्ही फक्त 4 आणि 5 दिवसामध्ये एवढा बोलायला शिकलं आणि माईकच्या समोर उभं दोन्ही पायावर समान उभं राहायचं आहे. जर आपण एका पायावर राहिलं तर ते आपण 5 मिनिटाचे वर उभं राहू शकत नाही. आज आपले मोठे मोठे जे वक्ते आहेत ते 1 तास 1.5 तास कसं बोलतात, तर ते दोन्ही पायावर समान उभे असतात. तुम्ही दोन्ही पायावर किती वेळ उभे राहू शकता, ताई तसे दोन्ही पायावर बरोबर उभे